शेतकऱ्यांचे प्रश्न निर्भीडपणे सोडवणारे, गुन्हेगारांवर धडाकेबाज कारवाई करून वचक निर्माण करणारे, दबंग म्हणून ओळख असणारे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा काल संपन्न झालाय. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत पत्रकारांसह शेतकरी बांधव देखील उपस्थित होते. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. मित्र परिवार म्हणण्याच्या ऐवजी माझ्या कुटुंबातले सर्व सदस्य, माझे सहकारी अधिकारी, ज्यावेळेला आता कार्यक्रम कुठं ठेवायचं असं ठरत होतं त्याला आधी विचार करा, घरी ठेवलं तर गृहमंत्री मग वैतागतील, ऑफिसमध्ये ठेवलं तर एवढा लांब आता कोण यायचं. म्हटलं एक अशी जागा ओळखू जी दोघांची आहे, म्हणजे काय तुमची पण आणि आमची पण. ही ज्यावेळी ही वास्तू आपण बांधली होती, हा हॉल ज्यावेळी बांधला होता तो याच विचारातून बांधला होता की हा तुमचा पण असेल आणि माझा पण असेल. हा तर शहरात तुम्हाला आम्हाला बसायला कुठेतरी हक्काची जागा असणं गरजेचं होतं. आता एस पीमध्ये म्हणून पण मी आपल्या इथून बसायचो, पण वार्तालापासाठी कुठेतरी जागेची गरज होती. कुठल्याही आमच्या पत्रकार बांधवांना किंवा शेतकऱ्या वाटलं की कुठे येऊन बसायचे, थोडं काही तुम्हाला चार शब्द काही लिहायचे, लिखाण कुठं करायचे तर जागा कुठे. आता हा हॉल आपण पत्रकार हॉल म्हणून द्यावायला मग येते का? आपण आता कॉफीचं मशीन थोडं लावायचा विचार करतो. मी कुणाला म्हटलं तरी कॉईन टाकून तरी कॉफी, एक छोटीशी कबड आणून त्यात काही पुस्तकं वगैरे असं लायब्ररी टाईप आपण करू शकतो की काही कुठलं महत्त्वाचे कायदे किंवा कुठलं काही महत्त्वाचे रेफरन्सेस लागले तर ते आपण तिथे लायब्ररी छोटी डेव्हलप करू शकतो. कुठं वाटलं तर पटकन कोणी दुपारी येऊ शकते, आपलं आर्टिकल काय लिहायचं लिहू शकतो, आपापल्या कामाला जाऊ शकतो. मला तुमच्याशी काही संवाद करायचा झाला तर हा एक हक्काचं जागा होऊन जाईल म्हणून म्हटलं दोघांची हक्काची जागा जी आहे तिथे ठेवू. थोडं यायला उशीर झाला त्याबद्दल माफी असावी. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक.